आधीच मेळघाटातील दुर्गम भागात नीट रस्ते नाही आणि त्यातही परिवहन मंडळाच्या नादुरुस्त लालपरी भर रस्त्यावरच फेल पडत असल्याने प्रवाशांचे हाल होताना दिसून येत आहे. एसटीमध्ये विद्यार्थी वृद्धांसह लहान बालके प्रवास करीत असताना बिघाड झालेल्या लालपरी अनेक तास रस्त्यावरच थांबल्याने मोठ्या समस्यांचा सामना करावा लागत आहे. आधीच अशाच लालपरीवर राज्य सरकारच्या योजनेचे फलकावर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्रींचे फोटो लावून कदाचित परिवहन मंडळाची सुसज्ज बस योजना हीच का असा प्रश्न तर पडत नसेल ना. परतवाडा आगाराची मेळघाटच्या नशिबी भंगार लालपरी आल्यामुळे नेहमी रस्त्यावरच नागरिकांना तासून तास नाहक त्रास सहन करावा लागतो. मेळघाटच्या नशिबी पडलेल्या भंगार लालपरीमध्ये नागरिकांना प्रवास करण्यासाठी मजबूर व्हावे लागत आहे. विशिष्ट म्हणजे भंगार झालेल्या एसटी बसेसवर राज्य शासनाच्या यशस्वी योजना राबविणारे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री वस्त्रउद्योग मंत्र्यांचे हमी देणारे फोटो आहे. परतवाडा आगारातील मेळघाटमध्ये टेंभूर सोंडाकरिता बदनापूर वस्तापूर मार्गावर परसापूरवरून गौरखेडा बाजार मार्गे ढाकण्यापर्यंत परतवाड्यावरून चिखलदऱ्याकडे परतवाडा धारणी परतवाडा ते गाडगा भांडुम इत्यादी मार्गावर दररोज हजारो प्रवाशांना घेऊन लालपरी प्रवास करते. परंतु येत्या दिवशी मेळघाटमध्ये चालणाऱ्या महामंडळाच्या गाड्या भंगार झाल्यामुळे तासून तास नागरिकांना दुसऱ्या गाडीच्या प्रतीक्षेत बसावे लागते. कोण्या आगारात तुम्ही म्हणजे नोकरीवर आहे? चालक म्हणून. आता हे एकाच रस्त्यावर आता बा आहे. पहिले हे गाडी जाताना आम्हाला बंद दिसली आहे, याच्या पुढे अजून दुसरी गाडी. तर मेन म्हणजे मुख्य कारण काय, गाड्या चिखलदरासारख्या घाटावरच बंद पडतात, याचं मेन कारण काय? आता गाड्या तिथे मेकॅनिकला माहीत असतं, आम्हाला देते ड्युटी, आमची कामगिरी सुरू असते. आणि गाडी फेल पण पडते म्हणजे आम्हाला माहीत नसतं, तिकडून चांगलेच म्हणून देते. पण रस्त्यात काय होतं हां ते होणं म्हणजे आपल्या हातात नसतं. पण आगारानं लक्ष देऊन चांगल्या म्हणजे चांगल्या व्यवस्थेच्या गाड्या दिल्या पाहिजे. घाटात म्हणजे चांगल्याच पाहिजे ना गाड्या. चांगल्या गाड्या पाहिजे. चांगल्या गाड्या असल्या म्हणजे लोकांना त्रास होणार नाही. आणि तुम्ही सकाळी किती वाजतापासून? आम्हाला पण त्रास होते राजा, रस्त्यात ब्रेक डाऊन, पाणी नाही, काही नाही. अच्छा, तुम्हाला इथं थांबावंच लागते रस्त्यात. आता गाडी सोडून जात येत नाही. आता हे गाडी किती वाजतापासून बंद आहे? तुम्ही किती वाजतापासून आहे? मी 12 वाजतापासून. 12 वाजतापासून. आता जवळपास 5:30 टाईम झालेला आहे. 4:45 टाईम, 4:45 वाजले घड्याळी. म्हणजे तुम्ही आता जवळपास 5-7 तास झाले तुम्हाला इथंच थांबलेले आहे. तुम्ही जेवण नाही, काही नाही, गाडी सोडता येत नाही, सामान वगैरे मॅकॅनिक आलं होतं, दुसऱ्या गाडीचा निरोप भेटला, ते तिकडे गेला. तो तिकडे गेला म्हणजे दुसरी गाडी फेर बंद पडली. आम्ही ते पाहिली आता इथं समोरची आता टर्नवर मनभंग जवळ. लहान लहान मुलं बाळ घेऊन प्रवासी महिला रस्त्यावरच दुसऱ्या गाडीच्या प्रतीक्षेमध्ये बसतात. विशेषतः अशा भंगार गाड्यांवर महाराष्ट्र राज्यामध्ये शासनाच्या यशस्वी योजना राबविण्याकरिता लोकांना हमी देणारे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री वस्त्रउद्योग मंत्री यांच्या फोटोसहित जाहिराती आहे. भंगार झालेल्या महामंडळाच्या गाड्यांवर शासनाची कसली हमी यावर चर्चा मेळघाटमध्ये चांगलीच रंगली आहे. चिखलदराला जाणारी आमची बस क्रमांक 5182 ही मार्गस्थ बिघाड होऊन बंद पडली आणि तिला रिलीफ देण्यासाठी जाणारी दुसरी बस 95-93 क्रमांकाची बससुद्धा बंद पडली. तर या संदर्भात सदर मार्गावर धावणाऱ्या आमच्या सर्व बसेस या सुस्थितीत आणि प्रवाशांना त्रास होऊ नये अशा स्थितीत असाव्यात. या संदर्भात जे आगार स्तरावर प्रयत्न करायचे आहेत ते सर्व प्रयत्न आगार स्तरावर केले जातील. याच्या उपरांत जर का व्यवस्था होऊ शकत असेल तर त्या ठिकाणी दुसऱ्या बसेससुद्धा पुरवल्या जातील. आणि आता मध्यंतरीच्या कालावधीत मेळघाटातले परतवाडा ते चिखलदरा, चिखलदरा ते धारणी, परतवाडा ते धारणी या रस्त्यांचे बांधकामं झालेले असल्याकारणाने इथून पुढे चांगल्या आणि सुस्थितीतल्या बसेस सदर मार्गावर धावतील याबद्दल आम्ही विशेष दक्षता घेऊ. आणि बुधवारी जो प्रवाशांना त्रास झाला त्याबद्दल मी महामंडळाच्या वतीने दिलगिरी व्यक्त करतो. धन्यवाद. साहेब, आपल्या आगारा अंतर्गत एकूण किती बसेस आहेत? आता आपल्याकडे मागच्या महिन्याअंती जवळपास 58 बसेस होत्या, परंतु ज्याला आपण स्क्रॅप म्हणतो, वाहन मुळीच निघणे, त्या नियमानुसार आपल्या जवळपास 5-6 बसेस स्क्रॅप झालेल्या आहेत. पुढील येत्या कालावधीतसुद्धा आपल्या बसेस स्क्रॅप होणार आहेत आणि येत्या 3-4 महिन्यात आपल्याकडे इलेक्ट्रिकच्या बसेस म्हणजे इलेक्ट्रिक चार्जिंग बसेस आपल्या ताब्यात नव्याने दाखल होणार आहेत.
तर त्या अनुषंगाने सद्यस्थितीत आगारात आपल्या 55 बसेस कार्यरत आहेत. त्यापैकी 5 शिवशाही आहेत आणि 2 स्लीपर बसेस आहेत, त्या पुण्याला चालतात. अधिकतर मार्गावर जे शाळेतील विद्यार्थी असतात यांचं अधिक प्रमाणात प्रवास पासेसच्या माध्यमातून परिवहन विभाग करत असतो, आणि जर अशा गाड्या जर बंद पडल्या रस्त्यात तर सगळ्यात जास्त त्रास हे विद्यार्थ्यांना होत असते. याच्यावर विशेष लक्ष आता आगार घालणार का? निश्चितच आमच्यासाठी प्रत्येकच प्रवासी महत्त्वाचा आहे. विशेष म्हणजे प्रत्येकजण एसटीवर जो आजपर्यंत विश्वास दाखवतो आहे आणि यापुढेही लोकांची पहिली पसंती असणारी एसटी आपली जी लाल परी आहे ही निरंतर आणि सातत्याने धावत राहील, आणि ज्या मार्गस्थ बिघाड होणाऱ्या बसेस आहेत त्या त्यांची दुरुस्ती देखभाल व्यवस्थित करून आपण त्या मार्गस्थ करू.